नमस्कार, अडीच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. तमिळनाडू विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्तावाच्या वेळी अभूतपूर्व गोंधळ, कामकाज वारंवार स्थगित. वस्तू सेवा कर कायद्याच्या मसुद्याला मंजुरी देण्यासाठी बैठक सुरू. भाजपा शिवसेना निवडणूक प्रचारादरम्यान वाकयुद्धातून मुंबई पालिकेच्या भावी कारभाराचं वास्तव दर्शनच घडत असल्याचा शरद पवार यांचा टोला. पिंपरी चिंचवड तसंच मुंबई महानगरपालिका हातून जाण्याची भीती असल्यानेच उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांची भाजपावर टीका, मनोहर पर्रीकर. स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते जांबवंतराव धोटे यांचं आज पहाटे निधन, उद्या अंत्यसंस्कार. आणि बांगलादेशला नमवत भारतीय महिला संघाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील प्रवेश निश्चित. नमस्कार, आता बातम्या विस्तारानं पाहूयात. मुख्यमंत्री ई पलानीस्वामी यांच्यावरील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी तमिळनाडू विधानसभेत झालेल्या अभूतपूर्व गोंधळामुळे कामकाज वारंवार तहकूब करण्यात आलं. पलानीस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. द्रमुक आणि काँग्रेस आमदारांनी घातलेल्या गोंधळामुळे कामकाज 1 वाजेपर्यंत आणि नंतर 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर द्रमुक आमदारांनी विश्वासदर्शक ठरावावर गुप्त मतदान घेण्याची मागणी करत गोंधळ घालायला सुरुवात केली. द्रमुक आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना घेराव घालत कागदपत्र फाडून अध्यक्षांच्या दिशेनं भिरकावली. या गोंधळात काँग्रेस सहभागी झाल्यानं गदारोळ माजला. त्यानंतर अध्यक्षांनी कामकाज दुपारी 1 वाजेपर्यंत तहकूब केलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात होताच गदारोळ सुरूच राहिल्यानं अध्यक्षांनी 3 वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं. पलानीसामी यांना विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकण्यासाठी 117 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. वस्तू सेवा कर कायदा मसुद्याला मंजुरी देण्यासाठी प्रशासकीय समितीची राजस्थानातल्या उदयपूर इथं बैठक सुरू झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली बैठकीच्या अध्यक्षस्थानी आहेत. विविध राज्यांचे अर्थमंत्रीही या बैठकीला उपस्थित आहेत. वस्तू सेवा कर विषयक कायदा आराखड्याला मंजुरी देणं हा या बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेवरील मुख्य विषय आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना भाजपा एकमेकांवर करत असलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे मुंबई महानगरपालिकेच्या भावी कारभाराचं वास्तव दर्शन घडत असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मारला. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. निवडणुकीनंतर कोणालाही पाठिंबा देणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. भाजपाकडून पैशाचा अमाप वापर होत असल्याची टीकाही त्यांनी केली. सेना भाजपाला लोकच त्यांची जागा दाखवून देतील असंही पवार म्हणाले. सामनावर बंदी घालण्याच्या मागणीवरही त्यांनी टीकास्त्र सोडलं. मुंबई शहर हे जे राज्याची राजधानी नव्हे तर देशातलं एक महत्त्वाचं शहर आहे आणि इथला प्रशासनाचा कारभार हा कोणाकडे येणार यासंबंधीचा महत्त्वाचा प्रश्न आहे. सेना आणि भाजप हे गेले अनेक वर्ष या शहराचा कारभार करत आहेत आणि आज ज्या पद्धतीनं ते एकमेकाच्या संबंधीचं वास्तव दर्शन लोकांना करून देत आहेत त्याच्यामुळं लोकांनासुद्धा या दोन्ही पक्षांच्या उद्योगाची स्थिती ही आता लक्षात येईल याची मला खात्री आहे. तो त्यांच्यातला संघर्ष हा मुंबई महानगरपालिकेचा कारभार कसा चालवणार याचं एक उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर देत आहे. विमुद्रीकरणावर टीका करताना या निर्णयाचा परिणाम शेतकरी तसंच कृषी क्षेत्रावर झाल्याचं त्यांनी सांगितलं. या निर्णयाचा फटका लघु उद्योगांना बसला असून महसुलावरही परिणाम झाला आहे. विमुद्रीकरणामुळे सामान्य माणसाचं अर्थकारण बिघडलं असल्याचंही पवार यांनी स्पष्ट केलं. विमुद्रीकरणाच्या धोरणाविरोधात जनमत तयार करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. नागपूर महानगरपालिका निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे यांनी आज प्रकाशित केला. नागपूर शहराला 24 तास पाणी, शहरातल्या तलावांचा विकास तसंच प्रधानमंत्री आवास योजना प्रभावीपणे राबवणार अशी आश्वासनं या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत. नागपूर शहर मेडिकल हब म्हणून विकसित करण्याचं आश्वासनही यात देण्यात आलंय. नागपूरची सांस्कृतिक शहर म्हणून ओळख निर्माण करणार असल्याचंही
कोहळे यावेळी म्हणाले. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी अजित पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. अजित पवार यांना पिंपरी चिंचवड महापालिका हातून जाण्याची भीती आहे, तर उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिका हातून जाण्याची भीती वाटते, म्हणूनच ते भाजपाच्या नावानं खडे फोडत आहेत असं मनोहर पर्रिकर यांनी सांगितलं. रेड झोन प्रश्नाविषयी अजून थोडे दिवस कळ सोसा म्हणत हा प्रश्न लांबणीवर टाकला आहे. पिंपरी चिंचवड मध्ये भाजपा शून्यातनं सत्ता या दिशेने चाललेली आहे. दोन्हीकडे भय एकच आहे, तो भय म्हणजे पिंपरी चिंचवड एकेकाळी सर्वात श्रीमंत महानगरपालिका होती आणि मुंबई तर सांगायची आवश्यकताच नाही. या दोन्ही महानगरपालिका जर तिकडे उद्धव ठाकरेच्या हातातनं गेल्या आणि इकडे अजित पवारांच्या हातातनं गेल्या आणि मोदीजींनी केलेल्या नोटबंदीच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे पुढच्या काळात आपले दिवस कसे हलाखीचे असतील याची कल्पना करून हे दोन्ही नेते भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत खडे फोडायला लागले. जनतेशी भावनिक नातं निर्माण करून त्यांना फसवून सत्ता काबीज करण्याचं काम भाजपा सरकार करत आहे, यासाठी पालिकेच्या निवडणुकीत या पक्षाला पालिकेत सत्ता देऊ नका असं आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं. पुण्यातल्या खडकी बोपोडी परिसरात पुणे शहर काँग्रेसच्या वतीनं सभा झाली. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या सरकारवर तोफ डागत हे सरकार बनवाबनवी करणारं सरकार असून नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवू नये, गेल्या 25 वर्षांपासून नांदणारी युती तुटली आहे, एकमेकांवर तोफ डागून सत्तेसाठी शिवसेना काहीही करू शकते, जर पुण्याची महापालिका द्यायची असेल तर नागरिकांनी मतदान करताना विचार करण्याची गरज असल्याचं मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं. लोकांचे मतं घेण्याचा प्रयत्न ही त्यावेळेस तत्कालीन भाजपच्या नेत्यांनी त्यावेळेस केला होता. बाबरी मस्जिद राम मंदिरचा विषय हा त्यावेळेस लोकांसमोर आला आणि त्यावेळेस अतिशय मोठ्या प्रमाणावर सेक्युलर मतांचं विभाजन करण्याचा प्रयत्न भाजपने त्यावेळेस यशस्वीरित्या पार पाडला. मित्र, जर निवडणूक आली की मंदिरचा प्रश्न घ्यायचा आणि मंदिराचा प्रश्न घेऊन लोकांची मतं कशी घेता येतील याकरता भावनात्मक पद्धतीने त्या विषयाचा वारंवार लोकांचा उच्चार करायचा हा भाजपचा धंदा काही नवीन नव्हता. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाची सरशी होईल असं स्पष्ट चित्र आपल्याला दिसतंय असं केंद्रीय रसायन आणि खतमंत्री अनंत कुमार यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं. विकासाभिमुख प्रशासनासाठी भाजपाला मतं द्या असं आवाहन त्यांनी मुंबईकरांना केलं. राज्यात केंद्रीय प्लास्टिक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था तसंच केंद्रीय रासायनिक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था स्थापन करणार असल्याचंही अनंत कुमार म्हणाले. येत्या महानगरपालिका निवडणुकीत मुंबईकरांनी 20 वर्षांनंतर काँग्रेसला संधी द्यावी असं आवाहन अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव दिग्विजय सिंग यांनी केलं. ते काल मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुंबई महानगरपालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा काँग्रेसचा निर्णय योग्यच असल्याचं सांगत सिंह यांनी या निर्णयाचं समर्थन केलं. एकाच सरकारमध्ये राहून मुंबई महानगरपालिकेतले दोन्ही सत्ताधारी पक्ष परस्परांवर करत असलेले आरोप आश्चर्यजनक आहेत असं सांगत त्यांनी भाजप आणि शिवसेनेवर टीका केली. वैचारिकदृष्ट्या काँग्रेस शिवसेनेच्या विरोधात असल्यानं युतीचा प्रश्नच येत नाही असंही ते म्हणाले. अच्छेदींच्या नावाखाली भाजपानं सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल इथल्या बोरवडे आणि सिद्धनेरली जिल्हा परिषद मतदारसंघातल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित मेळाव्यात ते काल बोलत होते.
विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे काळा पैसा बाहेर यायला मदत होईल असं भाजपानं म्हटलं होतं. मात्र किती काळा पैसा जमा झाला याचा खुलासा सरकारनं केला नाही. तसंच मराठा समाजानं आरक्षणाच्या केलेल्या मागणीवरही सरकारनं ठोस पावलं उचलली नसून सरकारनं त्यांची फसवणूक केली आहे अशी टीका करत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला निवडून देण्याचं मुंडे यांनी यावेळी आवाहन केलं. वांद्रे पूर्वमध्ये भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची काल सभा झाली. यावेळी शेलार यांनी शिवसेनेवर कडाडून टीका केली. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 38,000 कोटी रुपयांचा आहे, तरीही नागरिकांना पिण्याचं पुरेसं पाणीही मिळत नाही, चांगले रस्ते नाहीत. आमची सत्ता आली तर 24 तास स्वच्छ पाणी देऊ, मुलांना खेळायला मोकळी मैदानं, विस्तारित रस्ते आणि पारदर्शक कारभार याची हमी आम्ही वचननाम्यासुद्धा स्टॅम्प पेपरवर दिलेली आहे. शिवसेनेनं 15 वर्ष सत्तेत राहूनही मुंबईची अवस्था बकाल केली. या सभेला कामगार नेते विजय कांबळे, सुहास आडिवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. उत्तर प्रदेशमध्ये उद्या 3रा टप्प्याचं मतदान होणार आहे. 12 जिल्ह्यातल्या 69 जागांसाठी मतदान होणार आहे. सुमारे 2,41,00,000 नागरिक मतदानाचा हक्क बजावतील तर या जागांसाठी 826 उमेदवार रिंगणात आहेत. इटावामध्ये सर्वाधिक 21 तर हैदरगडमध्ये सर्वात कमी म्हणजे फक्त 3 उमेदवार आहेत. या मतदानासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी 25,606 पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल माधव दवे तसंच केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी काल नवी दिल्ली रेल्वे स्थानकात सायन्स एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. हवामान बदलाविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं हा या सायन्स एक्सप्रेसचा उद्देश आहे. लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या गाडीचा 6 वेळा समावेश झाला आहे. याच धर्तीवर शेतीतल्या आधुनिक पद्धती आणि सुयोग्य व्यवस्थापनाविषयी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष लोकल सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे असं डॉ हर्षवर्धन यांनी यावेळी सांगितलं. आदिवासी समाजासाठी तसंच सर्वसामान्य जनतेसाठी केंद्र सरकारनं सुरू केलेल्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पालघर जिल्ह्यात तलासरीजवळ गिरगावमध्ये क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्या वतीनं काल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार चिंतामण वनगा, आमदार पास्कल धनागरे उपस्थित होते. जनधन योजना, डिजिधन योजना, पंचायत सक्षमीकरण आदी योजनांबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं. क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्या प्रधान महासंचालक नीलम कपूर, राज्याच्या अतिरिक्त महासंचालक प्रभावती आकाशी यावेळी उपस्थित होत्या. महिलांना उद्योग क्षेत्राच्या प्रभात आणण्याकरता मुंबईत फ्लो मुंबई मॅजिक बाजार या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. अभिनेत्री करिश्मा कपूर हिच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. 2 दिवसांच्या प्रदर्शनामध्ये देशभरातून 100+ महिला उद्योजिका सहभागी झाल्या असून महिला स्टार्टअपला चालना देण्याकरता 9 नवीन संकल्पना घेऊन त्या आल्या आहेत. दागिने, हँडबॅग तसंच घर सजवणाऱ्या वस्तू आदी वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. सलाम बॉम्बे ट्रस्ट आणि कॅन्सर पेशंट एड असोसिएशनच्या वतीनं हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. ज्येष्ठ विदर्भवादी नेते जांबवंतराव धोटे यांचं आज पहाटे यवतमाळ इथं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. धोटे यांनी सतत वेगळ्या विदर्भाचा ध्यास घेतला होता.
धोटे यांनी विदर्भ जनता काँग्रेसची स्थापना केली होती. विदर्भाचा सिंह अशी त्यांची ओळख होती. ते 5 वेळा राज्याच्या विधानसभेत निवडून आले होते. त्यांनी खासदारपदही भूषवलं होतं. धोटे यांच्या पार्थिवावर उद्या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जांबुवंतराव धोटे यांच्या निधनानं शेती आणि प्रादेशिक विकासाची समतोल भूमिका मांडणारे लढवय्ये आणि वादळी व्यक्तिमत्व हरपलं आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. धोटे यांचे आमदार आणि खासदार म्हणून असलेले कार्य पथदर्शी आहे. त्यांनी नेहमीच वंचित आणि उपेक्षितांच्या उन्नतीचा विचार केला. प्रादेशिक असमतोलामुळे राज्याचा विकास होऊ शकत नाही, त्यामुळे प्रत्येक प्रदेशात विकासाच्या मुख्यधारेत आणलं पाहिजे असं त्यांचं मत होतं. त्यांच्या निधनानं मार्गदर्शकाचे संघर्षयुग संपल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात व्यक्त केली आहे. ज्येष्ठ विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे यांनी स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीत दिलेल्या योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार आणि विदर्भवादी चळवळीचे अभ्यासक अविनाश पाठक यांनी दूरध्वनीवरून सविस्तर माहिती दिली आहे. 1966 साली लोकनायक बापूजी आणि आणि त्र्यंगो देशमुख हे दिनीचे विदर्भाचे सरदार काँग्रेसमध्ये दाखल झाल्यावर जी विदर्भाची चळवळ थंडावली होती, तिला 1968 साली कृषी विद्यापीठाच्या निमित्ताने झालेल्या आंदोलनाच्या माध्यमातून एक नवं चैतन्य दिलं. त्यानंतर 1969 पासून त्यांनी वेगळ्या विदर्भाचं आंदोलन हातात घेतलं आणि 1980 पर्यंत हे आंदोलन त्यांनी जास्तीत जास्त चेतवले कसं जाईल हेच त्यांनी बघितलं. मग त्यात लोकसभेची निवडणूक असो किंवा अगदी जनरल माणेकशांना करायचा विरोध असो, अशा विविध माध्यमातून त्यांनी विदर्भाचा मुद्दा हा सतत पेटता ठेवला हे त्यांचं एकूणच या चळवळीला खरं योगदान असं म्हणता येईल. 1980 नंतर ते काँग्रेसमध्ये दाखल झाल्यावर दुर्दैवानं त्यांचा तो जोर कमी झाला आणि विदर्भाच्या चळवळीलाही थोडी ओहोटी लागली. मात्र नंतर काँग्रेसमधून भ्रमनिरास झाल्यावर त्यांनी सातत्यानी हे आंदोलन कसं तेवतं ठेवता येईल हा प्रयत्न केला. अगदी काल परवा पर्यंत म्हणजे 4 दिवसापूर्वी नागपुरात राजरत्न पुरस्कार सोहळ्याच्या वितरण समारंभात सुद्धा त्यांनी शिवसेनेवर जबरदस्त आगपाखड केली होती की विदर्भ आम्ही देणार नाही, म्हणणारे तुम्ही कोण, असा खडा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला होता. त्यामुळे हे आंदोलन शेवटपर्यंत त्यांनी चेतवता कसं येईल हाच प्रयत्न केला. त्यांच्या जाण्याने या आंदोलनाची क्षती निश्चित होणार आहे, एक थोडा सेटबॅक बसणार आहे, पण तसं असलं तरीही वैदर्भीय जनताच आता नव्या जोमानी हे आंदोलन पेटवेल. मुंबईत केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सेवा कर विभागाच्या वतीनं आयोजित केलेल्या अखिल भारतीय महसूल क्रीडा स्पर्धेचा काल मोठ्या उत्साहात समारोप झाला. महसूल, सीमाशुल्क तसंच सेवाशुल्क विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी या उपक्रमाचं आयोजन केलं होतं. काल शेवटच्या दिवशी राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे आणि कुस्तीपटू बबिता फुगट यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रातल्या मुलींना कुस्तीमध्ये प्रोत्साहित करण्याकरता तावडे यांनी बबिता फुगट हिला आमंत्रण देत त्याकरता राज्य सरकार कुस्ती अकादमी सुरू करण्याकरता सर्व सहकार्य करायला तयार आहे असंही ते म्हणाले. या कार्यक्रमाला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, अभिनेता सुनील शेट्टी यांच्यासह दिग्गज उपस्थित होते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि झोपडपट्टीत राहणाऱ्यांसाठी स्लॅम सॉकर फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियानं या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धांमध्ये 39 संघ सहभागी झाले होते, त्यात 24 पुरुषांचे तर 16 महिलांचे संघ होते. स्पर्धेत केरळच्या पुरुष संघानं विजेतेपद पटकावलं तर झारखंड संघानं महिलांच्या स्पर्धेत विजय मिळवला.
या स्पर्धेत पुरुष गटात नेपाळचा संघही सहभागी झाला होता. कोलंबो इथं सुरू असलेल्या महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेत मिताली राज आणि मोना मेश्राम यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघानं बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारतानं जूनमध्ये इंग्लंड इथं होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील प्रवेशही निश्चित केला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशला भारतानं 50 षटकात 8 बाद 155 धावांवर रोखलं. फलंदाजीसाठी पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर मिताली राज आणि मोना मेश्राम यांनी अर्धशतक झळकावत भारताचा विजय निश्चित केला. मोनानं नाबाद 78 तर मितालीनं नाबाद 73 धावा फटकावल्या. भारतानं 33 षटकं आणि 3 चेंडूत 1 बाद 158 अशी खेळी करत विजय निश्चित केला. सुपर सिक्स गटात आता भारताची लढत उद्या पाकिस्तानबरोबर होणार आहे. हवामानाची स्थिती जाणून घेऊयात. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात किंचित घट झाली असून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास आहे. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडू विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्तावाच्या वेळी अभूतपूर्व गोंधळ, कामकाज वारंवार स्थगित. वस्तू सेवा कर कायद्याच्या मसुद्याला मंजुरी देण्यासाठी बैठक सुरू. भाजपा शिवसेना निवडणूक प्रचारादरम्यानच्या वाकयुद्धातून मुंबई पालिकेच्या भावी कारभाराचं वास्तव दर्शनच घडत असल्याचा शरद पवार यांचा टोला. पिंपरी चिंचवड तसंच मुंबई महानगरपालिका हातातून जाण्याची भीती असल्यानंच उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांची भाजपावर टीका, मनोहर पर्रिकर. स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते जांबुवंतराव धोटे यांचं आज पहाटे निधन, उद्या अंत्यसंस्कार. आणि बांगलादेशला नमवत भारतीय महिला संघाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील प्रवेश निश्चित. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनी.